संगमनेर तालुक्यातील घारगाव जवळील कुरकुंडी येथे लोकपंचायतच्या सभागृहात अहमदनगर जिल्हा जातीय अत्याचार विरोधी संघर्ष समितीने आयोजित केलेल्या 2 दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आलं. जातीयांचा लढा उभारणं ही काळाची गरज आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं. जातीयांताकडून राष्ट्रवादाकडे वाटचाल करताना पुरोगामी प्रगतशील तसेच राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारसरणी आणि वारसा जपणाऱ्या घटकांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलंय. संगमनेर तालुक्यातील घारगाव जवळील कुरकुंडी येथे लोकपंचायतच्या सभागृहात अहमदनगर जिल्हा जातीय अत्याचार विरोधी संघर्ष समितीने आयोजित केलेल्या 2 दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कम्युनिस्ट पक्षाच्या स्मिता पानसरे, जिल्हा हमाल पंचायतचे अध्यक्ष बाबा अरगडे, लोक अधिकार आंदोलनाचे अध्यक्ष डॉक्टर अरुण जाधव, उल्हास पाटील, सारंग पांडे, बापू आहोळ, अनंत लोखंडे व्यासपीठावर उपस्थित होते. आज संगमनेर येथील कुरकुंडी या गावात लोकपंचायत ITIच्या कॉलेजमध्ये जाती अंताकडून राष्ट्रवादाकडे या अनुषंगाने एक कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेमध्ये नगर जिल्ह्यातील सर्व पुरोगामी प्रगतिशील आणि शाहू फुले आंबेडकरांची विचारसरणी जपणारे सारेच जण एकत्रित येऊन ही कार्यशाळा आज आम्ही आयोजित केलेली आहे. या कार्यशाळेमध्ये आम्हा कार्यकर्त्यांना आजची नेमकी परिस्थिती, राजकीय सामाजिक परिस्थिती आणि या परिस्थितीमध्ये येत्या काळात वाटचाल करण्यासाठी आपल्याला करावे लागणारे नवीन कृतिशील कार्यक्रम नेमके काय असावेत या संदर्भातली मार्गदर्शन केले जाणार आहे. आणि यासाठी माननीय डॉक्टर प्रकाश आंबेडकर या कार्यशाळेसाठी उपस्थित आहेत. इतरही वेगवेगळ्या संघटनांचे वक्ते यामध्ये सहभागी होणार आहेत. आणि येत्या काळात आमची नेमकी काय भूमिका असेल आणि कोणता कृतिशील कार्यक्रम कार्यकर्त्यांना आम्ही देणार आहोत या संदर्भातचा विचारविनिमय करण्यासाठीची ही 2 दिवसीय कार्यशाळा आयोजित केली गेली आहे. वैदिक विचारसरणी ही चातुर्वर्णीय व्यवस्थेची पुरस्कर्ती आहे. ती संपवण्यासाठी आता पुढाकार घेणे गरजेचे आहे. आजच्या सत्ताधाऱ्यांची विचारसरणी जातीय व्यवस्थेला खतपाणी घालणारी आहे. त्यासाठी जाती अंताचा लढा उभारणे काळाची गरज बनली आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी सरकारने योग्य भूमिका घेतली नसल्याची टीका करत जातीयंताची सुरुवात अहमदनगर जिल्ह्यातून करण्याची घोषणा यावेळी आंबेडकर यांनी केली आहे. जातीयंताच्या परिषदेच्या वतीने आज असताना नगर जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांचं शिबिर आहे. या शिबिरामध्ये जातीयंताकडून राष्ट्रवादाकडे कसं जायचं आणि त्या जाण्याच्या पाठीमागची जी भूमिका आहे ती भूमिका आम्ही असताना त्याच्यामध्ये मांडतो. दुसरं एक असं दिसतंय की पावसाच्या पार्श्वभूमीवरती दुष्काळामध्ये सरकारने काही भूमिका घेतली नाही किंवा ओझर ती भूमिका घेतली असं आपल्याला केंद्राचं आणि राज्याचं दिसतंय. याच्यामध्ये प्रामुख्याने बदल काही आहे, वैचारिक बदल काही आहे हा मी त्याच्यामध्ये मांडतो. काँग्रेस, कम्युनिस्ट, समाजवादी, आंबेडकरवादी हे वेलफेअर स्टेटच्या बाजूने होते, परंतु BJP आणि RSS यांचे वेलफेअर स्टेटच्या संदर्भातली संकल्पना नाही. आणि म्हणून शासन हे मदतीस असं जे धोरण असतं ते यांचं धोरण नाही. आणि म्हणून हे भाग शेतकऱ्यांपर्यंत, सामान्य माणसापर्यंत गेला पाहिजे असं त्या ठिकाणी आजची असणारी चर्चा आहे. आणि समाजामधली जातीय भावना जसजशी दूर होईल असं आम्हाला वाटतं तसा तसा विकासाचा दृष्टिकोन हा लोकांचा वाढेल. आणि आज जे मतदान जातीच्या नावाने आणि धर्माच्या नावाने होतं आहे त्याला जे आज प्राधान्य दिलं जातं आहे ते जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत आम्ही आज सर्व म्हणतो आहे की ग्राम विकासाचा कार्यक्रम होत नाही आणि विभागाचा काय विकासाचा कार्यक्रम. आणि म्हणून धर्म ही लोकांची व्यक्तिगत बाब आहे, ती सार्वजनिक बाब त्या ठिकाणी असणारा होता कामाने. ती सार्वजनिक बाब झाली तर विकास हा बळी पडतो.
प्रतिनिधी नितीन शेळके, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, संगमनेर.